नमस्कार मित्रांनो, भन्ना टू माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुनश्च एक बार स्वागत आहे. आणि आज तुम्ही पाहू शकता मी आलो शेतामध्ये, आणि शेतामध्ये आज हे वातावरण बघू शकता आमच्या शेतामध्ये कसं आहे. हे हार्बर आहे लावलेला, आणि आमच्या शेतामध्ये गाय येलेली आहे. तर मी तुम्हाला त्या गाईचं पिल्लू तर दाखवलंच, आणि त्यानिमित्तानं तुम्हाला आमचे शेत दाखवतो. बघू शकता ही आमची गाय आहे, आणि हे आमच्या गाईचं पिल्लू आहे, वासरू आहे. नवीन झालेलं आजच गाय येलेली आहे आमची. आणि हे आमच्या घरचे बैल, आणि ह्याच गाईचे एक वासरू पण आहे. हे पलीकड पहिले ही कारवड आहे गाईची, आणि हे पहिले दिलेले गोरव, आणि ही गाय. हे आमचं शेत आहे. किसन भाऊ हाय करा. हे माझे काकाश्री आहेत, आणि हे आमचे किसन भाऊ. हे हरभरा कधी लावलेला किसन भाऊ? हे 2-3 महिने झाले. 2-3 महिने झाले. होऊ शकतं तुम्ही खायला आलाय. पूर्ण हरभरा आहे. तिकडं तुषार चालू आहे, दिसत असेल तुम्हाला हे तुषार. आमचं आकारापत्र डोळ्यांसाठी ठेवलेली सावली. आणि हे आमचा आकडा आहे. आपण मोठमोठ्या बिग सिटीमध्ये पाहू शकतो फार्म हाऊस असतात, पण आमच्याकडं आखाडा केला जातो. अशा पद्धतीमध्ये हे सावली ठेवलेलं झाड याला गोंदण आहे. हे खूप कमी प्रमाणामध्ये झाडं पाहिले जाते. हे गोंदण दाट झावलीसाठी शेतकरी झाड ठेवत असतात, आणि हे त्यांच्याकडे असते. हे अशा प्रकारे तुम्ही आमच्या शेतातलं वातावरण बघू शकता. ओके, धन्यवाद, खूप छान वाटलं. गायला धुणं चालू आहे आता. काय सारखं बाजूला बांधता का पायाला? वासराला थांबा, आता काहीच करू नका. काय काहीच करत नाही वासराला. हा वासरा म्हणून